गेल्या 4 महिन्यापासून आपण बांधकाम विभागाला अपंग कल्याण 5% त्यांच्या बसण्यासाठी स्वतंत्र दालन व्हावं म्हणून आपण वारंवार प्रशासनाकडे मागणी करत होतो आणि गेले 9 वर्षापूर्वीपासून जेव्हा पहिल्या वेळेला सभापती होतो तेव्हापासून तेव्हा देखील बऱ्याच वेळेला आपण मागणी केली होती पण आतापर्यंत त्यांना कायमस्वरूपी 5% अपंगांना लाभार्थी त्याचबरोबर कर्मचारी तिथले अधिकारी वर्ग यांना बसण्याची व्यवस्था नाही आणि ज्या इमारतीमध्ये ते बसतात ती इमारत एकदम नादुरुस्त झालेली आहे ती खाली करण्यासाठी प्रशासनाने सांगितलं पण 3 डिसेंबरची जागतिक अपंग दिवस होता त्यावेळेला जो कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळेला आपण त्याच दिवसाला स्टँडिंग कमिटी होती आणि स्टँडिंग कमिटीला आपण आपलं म्हणणं मांडलं होतं स्टँडिंग कमिटीने त्यावेळेला आपल्याला सांगितलं होतं की आम्ही तत्काळ त्याच्यावरती हे करतो पण आपण त्यांना एक म्हणणं दिलं होतं की जर का तुम्ही त्यांच्यासाठी बसण्याची व्यवस्था केली नाही प्रशासनाने तर आम्ही आमचं दालन खुलं करून देऊ त्यांना बसण्यासाठी आणि आम्ही स्वतः स्वागत कक्षामध्ये येऊन बसू कारण जो डिपार्टमेंट अपंगांसाठी आहे जो 5% अपंगांसाठी आहे तो डिपार्टमेंट जर त्यांच्यासाठी जर कुठेतरी अन्य ठिकाणावरती हलवण्यासाठी जर प्रशासन म्हणणं मांडत असेल तर ते आम्हाला योग्य वाटत नाही आम्ही आपलं इथे स्वागत कक्षामध्ये बसलो आणि त्यांच्यासाठी आपलं जे स्वतःचं दालन होतं आज सभापती म्हणून ते त्यांना खुलं करून दिलं आहे त्यांनी त्याच्यात बसावं